ग्रीन प्लॅनेटचा मेक फ्रेश आहे, हे बाजारातून आलेले फळं भाजीपाला धुण्यासाठी याचा वापर करायचा. त्याच्यामुळं फळावर भाजीपाल्यावर बुरशी वगैरे येणं किंवा जे बाहेरले बॅक्टेरिया आहेत, व्हायरस आहेत, तर हे क्लीन करण्याचं काम करते. आणि फळामध्ये जे काही विष उतरलेलं आहे, केमिकल विषारी औषधं फवारलेलं, तर ते धुवून काढण्याचं काम करते. हे कुठल्याही प्रकारचं सिंथेटिक केमिकल ह्याच्यामध्ये नाही, हे अशा प्रकारचे हे बिनविषारी हे मेक फ्रेश आहे. आता इथं ह्याच्यामध्ये द्राक्ष आणि भेंडी हे मी तुम्हाला धुवून दाखवणार आहे. हे अर्धा लिटर पाणी आहे, एक लिटर पाण्याला 10 ml याचा वापर करायचा आहे. हे दोन्ही पातेल्यामध्ये अर्धा अर्धा लिटर पाणी. आता साध्या पाण्यानं धुल्यानंतर काय फरक असते आणि ह्या मेक फ्रेशचे काय फायदे आहेत, तर हे 10 ml टोपण आहे. हे 10 ml याच्यामध्ये टाकलं, हे द्राक्ष, हे जे वरचा पांढरा थर आहे, पांढरा थर औषध वगैरे मारलेला थर किंवा बाहेरून बसलेली धूळ, हे आता अगोदर आपण ह्या मिक फ्रेशच्या पाण्यामध्ये ह्याला धुवून घेऊ. एकदम इझी, कुठल्याही प्रकारचं जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. त्यानंतर हे द्राक्ष साध्या पाण्यामध्ये धुवायचे. साध्या पाण्यामध्ये धुवल्यानंतर पण त्याच्यावरचा हा पांढरा थर हा निघून गेलेला नाही. किती वेळ जर ह्याच्यामध्ये धुवलं, हे वरचं जे काही दूषित प्रकार आहे हा साध्या पाण्यामध्ये क्लिअर निघत नाही. हाच घड परत आपण ह्या मेक फ्रेशच्या पाण्यामध्ये बुडवला, बाजूला क्लीन केलं, झालं गेलं की निघून गेलं दिसेल. त्याचबरोबर भेंडी आहे, आपल्या सर्वांच्या आहारामध्ये दररोज भेंडीचा पण वापर भरपूर केला असते. सगळ्यात जास्त विषारी कीटकनाशकाचा वापर मिरचीबरोबर भेंडीवर पण केला जाते, व्हायरस आणि किड्यांचं प्रमाण भेंडीवर जास्त असते. हे मेक फ्रेशच्या पाण्यामध्ये टाकलेली भेंडी, त्यानंतर साध्या पाण्यामध्ये टाकलेला, आता काय फरक आहे, याला जास्त मेहनत पण घ्यायची गरज नाही. ही भेंडी साध्या पाण्यामध्ये, साध्या पाण्यामधला फरक आणि हा मेक फ्रेशमधला फरक. मेक फ्रेशमध्ये धुवून काढल्यानंतर हा जो भाजीपाला आहे काढलेला, हा तुम्ही फ्रीजच्या बाहेर 8 ते 10 दिवसापर्यंत ठेवू शकता. जे आज तोडल्या पद्धतीनं जसं आज दिसते तसं तुम्हाला 8 दिवसापर्यंत हे फ्रेश राहते. त्याच्यानंतर पालेभाजी असतील, कोथिंबीर असेल, मेथीची भाजी असेल, ते पण आणल्यानंतर ह्याच्यामध्ये धुवून काढल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. फ्रेश राहण्यासाठी 8-10 दिवसापर्यंत हा भाजीपाला आत्ता तोडून आणल्यासारखा राहते. तर सगळ्यांनी मेक फ्रेशचा वापर आपल्या ज्यांना ज्यांना आपल्या फॅमिलीची काळजी आहे अशा सर्व व्यक्तींनी त्याचा वापर भाजीपाल्यामधलं विष काढण्यासाठी करावा.